घोड़ेगाव तालुका आंबेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब उर्फ नंदुकुमार बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. या हल्ल्यामुळे घोडेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री घरी परतत असताना दोन अज्ञात इसमाने मोटार सायकलवर येऊन घोडेगाव बस स्थानकासमोरील रस्त्याला अचानकपणे बोराडे यांच्यावर धारदार शस्त्राने हातावर पोटावर हल्ला चढवलाय. आणि यामध्ये प्रतिकार करत बोराडे यांनी आरडाओरड केलाय आणि त्यामुळे हल्लेखोर पसार झालाय. बोराडे यांना तात्काळ घोडेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं असता या हल्ल्यात त्यांची एक करंगुळी पूर्णपणे तुटली आहे व जबर मारहाण झाल्यानं पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी अनुच्छेद जाती जमातीतील नागरिकांच्या भूसंपादनाविषयी बोराडे यांनी आवाज उठवला होता. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने तसेच पोलीस निरीक्षक अनिल चव्हाण सतीश डोले हे करीत आहेत. नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव.